आवाहन केल्याचं पाहायला मिळतं. जास्तीत जास्त लोकांनी बाहेर यावं आणि मतदान करावं. देशासाठी आपल्या या सगळ्यात मोठ्या लोकशाही देशामध्ये सगळ्यांनी आपलं सरकार निवडण्यासाठी मतदान करावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. दरम्यान ही दृश्य आहेत नाशिकमधली. या ठिकाणी आपण बघू शकतोय नाशिकमधील लोकसभा निवडणुकीमध्ये चुरस निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. तिरंगी लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेली होती. आणि त्यातच एकीकडे हेमंत गोडसे हे देवदर्शनासाठी निघालेले असताना दुसरीकडे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले शांतीगिरी महाराज हे मतदान केंद्रावर आपल्याला जाताना दिसून येत आहेत. लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शांतीगिरी महाराज आपल्या बरोबर आहेत आणि त्र्यंबकेश्वर येथे मतदान केंद्रावर आपण त्यांच्या बरोबर पहिला मतदानाचा हक्क त्यांनी या ठिकाणी बजावला. आपण त्यांच्याकडे जाणून काय भावना काय सांगाल बाबा? तर आमचे सद्गुरू जगत जगदाना साहेब आणि महाराज यांचा आवडत जगत म्हणून त्र्यंबक राहत आहेत. आणि योगायोगाने बघा की आम्हाला या ठिकाणी आमचं मतदानसुद्धा या ठिकाणी आलेलं आहे. आणि त्यानुसार आम्ही या ठिकाणी भारत मातेच्या चरणी प्रार्थना केली की भारत मातेच्या चरणी आणि त्र्यंबकराजांनी प्रार्थना केली की सर्वांना सद्बुद्धी मिळो. आणि आम्ही या ठिकाणी मुद्दे दिले की कोणत्या उमेदवाराला काय करावं, मत द्यावं आणि नेता कसा असावा कसा नसावा. या मध्यमातून आम्ही त्या भगवंताला प्रार्थना केली की सर्वांना सद्बुद्धी द्या आणि सर्व मतदारांनी योग्य उमेदवारालाच कार्यक्रम मतदान करा. आमची संस्कृती म्हणजे जळी स्थळी काष्टी भाषांनी अवघी भरला माझा हरी. प्रत्येकमध्ये भगवंत आहेत आणि भगवंत समजा आम्ही त्यांना हार घातले सन्मान करावा म्हणून. एकंदरीत जर बघितलं तर शांतीगिरी महाराज आपल्या बरोबर होते आणि योग्य उमेदवाराला मतदान करावं असं देखील आव्हान त्यांनी केलेलं आहे. लोकशाहीनुसाठी विकास कादळे, त्र्यंबकेश्वर, नाशिक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.